अमरावती जिल्ह्यात येणाऱ्या तिवसा तालुक्याच्या तळेगाव ठाकूर येथील शेतकरी वडिलांची मुलगी व गवंडी काम करणाऱ्यांची पत्नी माधुरी महेंद्र गजबिये ही महिला केंद्रीय लोकसेवा आयोग 2019 परीक्षेत उत्तीर्ण होऊन जिल्हाधिकारी झाल्याच्या बातम्या सोशल मीडियासह वृत्तपत्रांमध्ये प्रसारित झाल्या होत्या. त्यातच महिला व बाल कल्याण राज्यमंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूरसह अनेक नेत्यांनी तळेगाव ठाकूर येथे जाऊन या महिलेचा सत्कारही केला. परंतु केंद्रीय लोकसेवा आयोग 2019 उत्तीर्ण यादीत या महिलेचे नावच नसल्याची माहिती समोर येत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. परंतु केंद्रीय लोकसेवा आयोग 2019 उत्तीर्ण यादीत या महिलेचे नावच नसल्याची माहिती समोर येत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील माधुरी गजबिये या महिलेने 2019 केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन तिचा देशातून 214 नंबर आले असल्याची व ती जिल्हाधिकारी पदी नियुक्त झाल्याच्या बातम्या ऐकायला मिळत होत्या. त्यानंतर या महिलेवर ती शिकलेल्या शाळा कॉलेज मधील प्राध्यापक प्रिन्सिपल शिक्षकांपासून ते नेत्यांपर्यंत शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला होता. या महिलेचे सर्वत्र कौतुक केले जात होते. इतकेच काय तर महिला व बाल विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सुद्धा या महिलेचा घरी जाऊन तिचा सत्कार करून तळेगाव ठाकूर येथे तिच्या नावाने ग्रंथालय सुरू करण्याची घोषणा देखील केली होती. परीक्षा पास झाल्यावर या महिलेने आपली प्रतिक्रिया मीडियाकडे स्पष्ट केली. मात्र माधुरी महेंद्र गजबिये हिचे 2019 झालेल्या UPSC परीक्षेच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या यादीत 214 नंबरवर त्या महिलेचे नावच नसल्याची माहिती समोर आली आहे. माधुरी गजबियेला शुभेच्छा देण्याकरिता गावकऱ्यांनी गावात काही ठिकाणी बॅनर सुद्धा लावले होते. आपल्या गावातील पहिली महिला सर्व भारतात अतिशय कठीण असलेली IAS परीक्षा पास झाल्याने सर्व गावकऱ्यात एकच आनंद निर्माण झाला होता. मात्र माहितीच खोटी असल्याचे लक्षात आल्याने शेवटी गावात लावलेले शुभेच्छांचे बॅनर नागरिकांनी काढून ठेवले. तिचे गावकऱ्यांच्या वतीने सत्कारही आयोजित करण्यात आला होता, तो सुद्धा आता रद्द करण्यात आल्याचे गावकऱ्यांकडून स्पष्ट झाले आहे. या मुलीची कोणीतरी फसवणूक तर केली नसेल ना, अशी सर्वत्र चर्चा असून त्याची चौकशी होणे आता गरजेचे झाले आहे. याबाबत पालकमंत्री यांना विचारले असता मतदारसंघातील नागरिकांनी माहिती दिली, त्यामुळे मी स्वतः तिचा सत्कार केला. मात्र नंतर कळले ही माहिती खोटी आहे. याबाबत सत्यता काय आहे याबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया ठाकूर यांनी दिली आहे. तिने मला तिचं पत्र दाखवलं आणि सगळ्यांनी मला सांगितलं की तिचा UPSC पास झालेली आहे आणि माझ्या गावाची मुलगी आहे, तर साहजिकच आहे मी त्या गावात गेली होती तिचा सत्कार करणं. आता तिला कोणी फसवतं आहे का हे माहिती नाही, बहुतेक तिला कोणीतरी फसवत आहे आणि काय आहे त्याच्यातलं गुढ ते काही सत्य बाहेर येत नाही आहे. आम्ही आमच्या तहसीलदारांना SPना सगळ्यांना सांगितलेलं आहे त्याची इन्क्वायरी करायला, त्याची इन्क्वायरी होईल. या महिलेला माहिती कुठे असल्याचे लक्षात येताच त्या आपल्या भावासोबत माहिती घेण्यासाठी पुणे येथे रवाना झाल्या आहे. रामचंद्र मुंदाने, विदर्भ न्यूज, तिवसा.